नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाला आहे असं आटलं असलं तरी मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये 5 डिसेंबर पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अंदाज साऊथ एशियन क्लायमेटने आउटलुक फॉरमने सॉस्कॉप हा अंदाज वर्तवला आहे. मान्सून तर हंगामानंतर मराठवाडा आणि विदर्भात सरासरी इतका पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे दिवाळी नाताळाच्या सणाच्या आनंदावरही पाणी पडणार का अशी भीती वर्तवण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात तर पावसाचा आढावा घेण्यासाठी तसेच सध्याच्या पावसाबाबतचा आढावा घेण्यासाठी सॉस्कॉपची 17वी बैठक नुकतीच पार पडली होती. या बैठकीमध्ये दक्षिण आशियाई देशातील राष्ट्रीय विभागीय पातळीवरील हवामानविषयक संशोधन संस्था सहभागी झाल्या होत्या. हंगामी पाऊस आणि हंगामानंतर पाऊस. हिंदुस्थानात 1 ऑक्टोबर नंतर पडणाऱ्या पावसाला हंगामानंतर पाऊस म्हणते. सोप्या भाषेत सांगायचं तर यालाच परतीचा पाऊस म्हटलं जातं. सॉस्कॉपने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार कोकणामध्ये परतीचा पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडण्याची शक्यता 50%हून अधिक आहे. उर्वरित राज्यात परतीचा पाऊस सरासरी पडण्याची शक्यताही अधिक आहे. 1961 नंतर पुढील 49 वर्षाची पावसाची आकडेवारी आहे. या आकडेवारीनुसार कोकणात परतीच्या पावसाची सरासरी 139.6 तर मध्य महाराष्ट्रात 103.1 मिमी इतका आहे. देशात आबादी आबाद करून मान्सूनने आपला परतीचा प्रवास सुरू केला आहे. परतीच्या पावसातही मान्सून मेहर नजर करणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. तेही मनसोक्त 100% बरसला. 61 वर्षात प्रथमच लागोपाठ दुसऱ्या वर्षी 100% पाऊस पडला. हवामान खात्याने दिलेल्या मुहूर्तावर मान्सूनचे आगमन झाले. अंदमान निकोबारमध्ये बरसून मान्सूनने केरळची किनारपट्टी गाठली. रोहिणी काय, मुख काय आणि पावसाने विश्रांतीच घेतली नाही. नद्याच्या उत्साहाला उधाण आले. धरणे तलाव जलाशय ओसडून वाहू लागली. देशात सगळीकडे आबादी आबाद करून मान्सूनने आपला परतीचा प्रवास चालू केला आहे. 17 सप्टेंबर हा मान्सूनच्या परतीचा मुहूर्त, पण यंदा पावसाने 10 दिवस उशिराने निरोप घेतला आहे. राजस्थान व पंजाबातून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे व परतीच्या प्रवासातही मान्सून बरसत आपल्या गतव्याकडे जात असतो. यामुळे पावसाळा साधारण 15 ऑक्टोबरपर्यंत घरी धरला जातो आहे. हवामान तज्ज्ञ R.K. जैनमानी यांनी निसर्ग वादळाने मान्सूनला जमिनीकडे खेचण्यासाठी मदत केली, त्यामुळे 1 जून रोजीच मान्सूनने आपापल्या आगमनाची वर्दी दिली असे सांगितले. सामान्यतः संपूर्ण देशात मान्सून 8 जुलैपर्यंत येतो, परंतु यंदा मात्र तो 26 जूनलाच देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. यापूर्वी 1958 मध्ये 109.8% पाऊस झाला होता. त्यानंतर 159 मध्ये 114.3% पावसाची नोंद झाली. त्या अगोदर 1916 मध्ये 110% आणि 1917 मध्ये 120% पाऊस झाला होता. 2019 मध्ये 110% पाऊस झाला आणि असून 2020 मध्ये तो 109% पाऊस बरसला. देशातील 36 विभागापैकी 31 विभागामध्ये वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. तर शेतकरी मित्रांनो, दिवाळी नाताळाच्या आनंदाहरी पाणी पडणार. डिसेंबरपर्यंत कोकणात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला. पुन्हा एकदा इशारा, महाराष्ट्राच्या परतीचा प्रवासाला सुरुवात झाला आहे. असं असलं तरी मध्य महाराष्ट्रात आणि कोकणामध्ये 5 डिसेंबरपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.